आरोग्य संपदाच्या आजच्या भागामध्ये मी रश्मी आंबडेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते कोरोनाबद्दलची जागृती त्याच्याबद्दलची माहिती वेळोवेळी आपण आपल्या कार्यक्रमांमधून घेतो आहोत आणि आजच्या कार्यक्रमात आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो अत्यंत महत्वाचा अशा विषय आहे फुफ्फुसांवर कोरोनाचा कशा पद्धतीने परिणाम होतो आणि त्याच्यापासून चा जर आपल्याला नीट त्याची काळजी घ्यायची असेल किंवा जरा जरी आपल्याला परिणाम जाणवला तर आपल्याला काय करायचं आहे या सगळ्याबद्दलची माहिती आज आपण करून घेणार आहोत आज आपला विषय काय आहे बघूया आज आपण आरोग्य संपदामध्ये बोलणार आहोत फुफ्फुसांवर कोरोनामुळे होणारे फुफ्फुसाचे व्याधी या विषयावर आज आपण बोलणार आहोत आणि या सगळ्याबद्दलची माहिती देण्यासाठी आपण तज्ज्ञ म्हणून आजच्या कार्यक्रमात आमंत्रित केलं आहे डॉक्टर स्वप्नील कुलकर्णी यांना त्यांचं स्वागत करूया नमस्कार सर नमस्कार। तुमच्या विकार रोगतज्ञ आहेत सर पुण्याहून खास आले आहेत आपल्याला या सगळ्याची माहिती देण्यासाठी आणि फुफ्फुसांबद्दल किंवा फुफ्फुसांवर होणारे परिणाम ह्याबद्दल आपण वेळोवेळी ऐकतो आहोत की कशा पद्धतीने त्याचा परिणाम होतो आहे किती गंभीर परिणाम होऊ शकतो किंवा काय आपल्यामध्ये लक्षणं जाणवल्यानंतर लगेच आपल्याला डॉक्टरकडे जायचं या सगळ्या गोष्टींवर वेळोवेळी चर्चा होत आहेतच आज आपण त्याच्यावर अधिक माहिती करून घेणार आहोत यासाठी तुम्हाला सुद्धा जर सहभागी व्हायचा असेल तर त्यासाठी आपला फोन नंबर काय बघून घेऊया तुम्ही जरूर प्रश्न विचारा तुमच्या मनात जो असेल तो शून्य दोन दोन आपला एसटीडी कोड आहे मुंबई बाहेरून जे मंडळी फोन कॉल्स करणार आहेत त्यांच्यासाठी किंवा मा मोबाईलच्या माध्यमातून जे बोलणार आहेत त्यांच्यासाठी आणि आपला दूरध्वनी क्रमांक आहे दोन चार नऊ शून्य शून्य दोन तीन दोन दोन चार नऊ शून्य शून्य दोन तीन दोन हा आपला दूरध्वनी क्रमांक आहे आणि जेव्हा फोन कराल तेव्हा काही गोष्टींची काळजी आपण नेहमी घेतो मोबाईलच्या माध्यमातून जर बोलत असाल तर अशा ठिकाणी जाऊन आपण बोलणार आहोत जिथे नेटवर्क उत्तम असेल म्हणजे तुमचा प्रश्न इथे नीट येईल एकदा का तुम्हाला अंदाज आला की आपण कनेक्ट झालो आहोत की थेट तुम्ही तुमचा प्रश्न विचारा जो तुम्हाला विचारायचा आहे सलग प्रश्न विचारा आणि आजचा जो आपला विषय आहे फुफ्फुसांवर कोरोनाचा होणारा परिणाम किंवा काय व्याधी आहे त्याच्यावर काय आपल्याला करता येऊ शकतं तेच प्रश्न नेमके जर विचारले तर अधिकची mm. माहिती आपल्याला मिळू शकेल छोट्याश्या गोष्टी आहेत आपण नेहमीच त्याची का काळजी घेत असतो सर पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करते थँक्यू सध्या सगळीकडे सिच्युएशन काय आहे आपण अनुभवता आहातच आणि खूप जवळून अनुभवता आहात आणि श्वसनावर ह्याचा एकंदरीत परिणाम किंवा श्वसन संस्थेवर कोरोनाचा परिणाम हा थेट होतो इथपासनं त्याची सुरुवात झालेली आहे yes. तर या सगळ्या बद्दल काय सांगाल अगदी सुरुवातीला हो करोना जसं जसं आपल्याला त्याबद्दल माहिती मिळत गेली आहे तसं जसं एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली आहे की प्रिडॉमिनेटली म्हणजे जी शरीराच्या वेगवेगळ्या ज्या संस्था असतात त्यापैकी सगळ्यात जास्ती अफेक्ट होणारी संस्था ही श्वसन संस्था आहे श्वसन संस्था कुठून कुठ्यापर्यंत आहे आपण ते जाणून घेऊयात श्वसन संस्था चालू होते आपल्या नाकापासून म्हणजे श्वास घेणे तो ऑक्सिजन फुप्फुसामध्ये जाणे आणि तिथून तो आपल्या रक्तामध्ये मिसळणे आणि म्हणजे शुद्ध रक्त होणे ही पूर्ण प्रक्रिया ज्या ज्या अवयवांमध्ये पार पाडते ती श्वसन संस्था असते नाकापासून चालू होते नाकानंतर जी श्वसन नलिका असते ती खाली आपल्या गळ्यातून खाली उतरून दोन फुफ्फुसांमध्ये दोन ह्याच्यामध्ये डिवाईड होते आणि त्याच्या परत छोट्या 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 फांद्यांसारख्या ब्रांचेस अशा होतात आणि त्याचा शेवट जो होतो त्याला आम्ही अल्वेलाय म्हणतो म्हणजे त्याला आपण वायूकोश म्हणू शकतो फुग्यासारखे स्ट्रक्चर्स असतात त्याच्यातून ऑक्सिजनची देवाणघेवाण होते आणि हा सगळा प्रकार जो आहे जो एखाद्या कोरोनाला करोनाचा रुग्ण सिरियस होतो त्यावेळेस या शेवटच्या मध्ये शेवटच्या या गुंतागुंतीचे जे वायुकोष आहेत त्याला डॅमेज व्हायला लागतं आणि मग ऑक्सिजनची देवाणघेवाण थांबते किंवा कमी होते आणि मग सगळे प्रॉब्लेम्स चालू होतात पण ही हे तर आता म्हणजे हे सगळी तुम्ही छान श्वसन संस्था सांगितलीत आणि विशेष करून कोरोनाचा काय त्याच्यावर परिणाम होतो हे अगदी थोडक्यात तुम्ही सांगितलं पण अगदी पहिल्या स्टेप पासन त्याचा परिणाम जाणवू शकतो का त्याच्याबद्दल आपण बोलू हो जाणवू शकतो म्हणजे काही सिमटम्स आहेत जे स्पेसिफिक आहेत कोरोनासाठी काही स्पेसिफिक नसलेले सिमटम्स पण आजकाल दिसायला लागले आहेत पण जे कॉमन सिमटम्स आहेत आपण त्याच्याबद्दल बोलूया इस्पेशली जे श्वसन संस्थेशी निगडीत आहेत ज्याच्यामध्ये दम लागणे खोकला येणे घसा दुखणे आवाज बोलताना आवाज घोगरा होणे किंवा oh. प्रॉब्लेम होणे hmm. आणि कधी कधी छातीत वगैरे दुखणे hmm. आणि ताप येणे हे काही कॉमन सिमटम्स आहेत जे आपण नेहमीच ऐकत आलेलो आहोत आणि ते सगळ्यात ह्याच्यामुळे ऐकत आलेलो कारण ते कॉमन सिमटम्स आहेत बर या व्यतिरिक्त म्हणजे श्वसन संस्था ही सगळ्यात मोठ्या प्रमाणात हिट होणारी संस्था आहे तुम्ही yes. म्हणालात पण त्या व्यतिरिक्त इतर कुठल्या अशा संस्था आहेत ज्यांना कोरोनाचं नुकसान होऊ शकतं किंवा तिथपर्यंत कोरोना जाऊ शकतो yes. ते या ह्याचं उत्तर देण्याआधी आपण मला वाटतं एक गोष्ट समजून घेऊया की वायरस कसा आपल्या शरीरावर अटॅक करतो वायरस जो आहे हा तोपर्यंत जिवंत राहू शकतो जोपर्यंत त्याचं डिव्हिजन होत राहतं म्हणजे व्हायरसचं मल्टिप्लिकेशन होत राहतं रिप्रोडक्शन होत राहतं एकाचे दोन दोनाचे चार चाराचे आठ जोपर्यंत तसं होत नाही तोपर्यंत व्हायरसचा इफेक्ट जाणवायला लागत नाही व्हायरस जो आहे हा त्याला असं डिव्हिजन होण्यासाठी एकाचे दोन दोनाचे चार होण्यासाठी आपल्या शरीराच्या पेशीमध्ये त्याला प्रवेश करावा लागतो आपण जर एक सिंपल आणि किल्लीचं उदाहरण घेतलं तर करोना ही आपण एक करोनाकडे काही अशा गोष्टी आहेत ज्या किल्लीसारख्या ऍक्ट होतात आणि आपल्या शरीराच्या पेशींच्या काही काही पेशींमध्ये ती बसू शकते ती किल्ली पेशींना आपण कुलूप असं समजलं तर तर अशा कुठल्या पेशी असतात ज्या त्या किल्लीने ते कुलूप उघडेल आणि कोरोना त्या पेशीमध्ये जाईल तर ह्या प्रिडॉमिनेंटली आपलं नाक घसा फुप्फूस याच्यामध्ये त्या पेशी असतात ह्याच्या व्यतिरिक्त आपले आतडे जे असतात म्हणजे आपली जी डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे पचन संस्था आहे त्यामधले आतडे आपले छोटे आणि मोठे आतडे त्याच्यानंतर काही मेंदू मधल्या सेल्स काही मधल्या सेल्स याच्यामध्ये पण कोरोनाचा परिणाम दिसू शकतो पण म्हणजे तुम्ही म्हणता आहात तसं की काही हा त्याच्यातला खूप महत्वाचा भाग आहे बरोबर कारण आपल्याला हे सगळं ऐकल्यानंतर कसं आहे आता आमच्यासारख्या सर्वसामान्यांमध्ये खूप भीती आहे या सगळ्या गोष्टींची त्यामुळे श्वसन संस्था आपण म्हणत असताना बाकी जेव्हा तुम्ही संस्था सांगताय त्याच्यामुळे कदाचित असं वाटेल की अरे हे इतकं सहज होऊ शकतं का वगैरे हो पण म्हणजे कसं आहे की हे काही लोकांमध्येच घट नव्वद पंच्याण्णव टक्के लोकांमध्ये श्वसन संस्थेशी रिलेटेड कॉम्प्लिकेशन आणि श्वसन संस्थेशी रिलेटेड सिमटम्स किंवा लक्षणं दिसायला लागतात कारण की एक त्याला सिम्पल आहे मी जसं आता सांगितलं ही सुरू होते नाकापासून आणि नाक आणि तोंड हेच आपलं मेन पोर्टल ऑफ एंट्री म्हणजे इन्फेक्शन शरीरामध्ये जाण्याचं स्थान म्हणजे जिथून प्रवेश करू शकतो व्हायरस ते हे तेच आहे त्याच्यामुळे श्वसन संस्था सगळ्यात जास्ती कॉमनली हिट होते बरं या विषयावर आपण आणखीन सविस्तर बोलणार आहोत पण कार्यक्रमात पहिल्या ब्रेकची वेळ झाली बघत राहा आरोग्य संपदा आरोग्य संपदामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत कोरोनामुळे फुफ्फुसांच्या कुठल्या कुठल्या व्याधी होऊ शकतात आणि त्याच्यावर आपण काय उपाययोजना करू शकतो या विषयावर आपण बोलतो आहोत डॉक्टर स्वप्नील कुलकर्णी आपल्याला याबद्दलची माहिती देतात सर ह्याच्यामध्ये पण मग हाय रिस्क ग्रुप ज्याला आपण म्हणतो की ज्यांना सगळ्यात जास्त धोका असू शकतो अशी पण काही मंडळी असतील हो सगळ्या सगळ्यात जास्ती धोका असं म्हणतो आपण तेव्हा काही पर्टिक्युलर एज ग्रुप आपल्या समोर येतात जसं की एक्स्ट्रीम्स ऑफ एजेस म्हणजे अगदी वृद्ध लोक पासष्टच्या पुढचे किंवा अगदी लहान लोक म्हणजे नुकते जन्मलेले बाळ किंवा लहान मुलं कारण की त्यांची अजून तेवढी रोगप्रतिकारशक्ती एक तर तयार झालेली नसते किंवा वृद्धांची ती कमी झालेली असते त्यामुळे तो हाय रिस्कमध्ये येतो त्याच्यानंतर गरोदर बायका प्रेग्नंट फिमेल्स त्या हाय रिस्क ग्रुपमध्ये येतात आणि ह्याच्या व्यतिरिक्त ज्यांना नौर, जे नॉर्मल नाही आहेत ज्यांना काहीतरी काही ना काही आजार आहेत जसं की ब्लड प्रेशर आहे मधुमेह आहे डायबेटीस आहे कॅन्सरचे पेशंट्स आहेत किंवा किमोथेरपीवर असलेले पेशंट्स आहेत किंवा इतर कुठल्याही संस्थेचे आजार आहेत किडनीचे विकार आहेत लिव्हरचे विकार आहेत असे लोक जास्ती ससेप्टेबल असतात आणि हाय रिस्कमध्ये येतात म्हणजे ज्यांचं ज्यांची रोगप्रतिकार शक्ती कुठल्याही एका दुसऱ्या कारणाने ऑलरेडी कमी झालेली आहे त्यांना धोका जास्त असू शकतो आपण जर अगदी सोपं सांगायला गेलो तर हो। लक्षणांबद्दल सर तुम्ही श्वसन संस्थेच्या लक्षणाबद्दल बोललात आणि आपण जेव्हा आधी भेटलो ते तर तेव्हा तुम्ही म्हणालात की काही लक्षणं आता नव्याने सुद्धा आढळायला लागली आहेत तर त्याच्याबद्दल अधिक सविस्तर काय सांगा तुम्ही जसं मी बोललो की हे कॉमन लक्षणं सोडून पण अजून काही नवीन लक्षणं आम्हाला दिसले आहेत काही पेशंट्समध्ये जसं की आ, लूज मोशन्स होणे म्हणजे जुलाब लागणे काही लोक जुलाब आ, ही कंप्लेंट घेऊन प्रेझेंट होत आहेत काही लोक किडनीचे विकार घेऊन प्रेझेंट होत आहेत काही लोकांना पॅरालिसिसमुळे प्रेझेंट होत आहेत पण ही ह्यानी सर्वसामान्य लोकांनी घाबरून जाण्याची गरज नाही हे अगदीच प्रमाण नगण्य आहे म्हणजे अगदी एक टक्क्यापेक्षा खाली आ, कमी ह्याचं प्रमाण आहे पण बाकीचे जे लक्षणं आपण नेहमी ऐकत आलेलो तेच कॉमन लक्षण आहे टेस्ट बद्दल सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारे चर्चा होत आहेत म्हणजे अगदी सुरुवातीला जेव्हा कोविड नाईन्टीन आला तेव्हाच्या टेस्टचं स्ट्रक्चर जे होतं ते आता बदलतंय म्हणा किंवा त्याच्यामध्ये सुद्धा नव्या नव्या गोष्टी येतात तर आताच जर आपण सगळा विचार केला तर ह्या टेस्ट बद्दल आधी कुठल्या कुठल्या उपलब्ध आहेत आणि त्यांचं आता स्वरूप कशा कशा पद्धतीने पुढे येत आहे टेस्ट कुठल्या कुठल्या त्याचं एक ढोबळ मानाने काही ह्याच्यामध्ये वर्गीकरण करता येईल mm -hmm. हा डिसीज जो आहे करोना जो डिसीज आहे हा व्हायरसमुळे होतो mm -hmm. तर तो, तो वायरस आपण डिटेक्ट केला कोणाच्या शरीरामध्ये तर आपल्याला त्याचं निदान होऊ शकतं mm -hmm. तर अशा काही टेस्ट आहेत ज्या व्हायरसचे पार्टिकल्स किंवा वायरस डिटेक्ट करतात अशा mm -hmm. काही टेस्ट आहेत ज्या इनडायरेक्ट टेस्ट आहे म्हणजे okay. एखादा कुठलं पण वायरस किंवा काही बॅक्टेरिया आपल्या शरीरामध्ये गेला तर शरीरामध्ये काही अँटीबॉडीज तयार होतात त्याचा रोगप्रतिकार शक्ती आपण त्याला म्हणतो म्हणजे त्याचा प्रतिकार करण्यासाठी काही अँटीबॉडीज तयार होतात त्या जर डिटेक्ट झाल्या तर इनडायरेक्टली आपण म्हणू शकतो की हा व्हायरस आलेला आहे आणि याच्यामुळे ह्या डिटेक्ट झालेल्या आहेत तर काही टेस्ट तशा आहेत आणि काही टेस्ट बाकीच्या आपल्या नॉर्मल ते टेस्ट आहेत जसे ब्लड टेस्ट आहे एक्स रे आहेत एक सीटी स्कॅन आहेत ज्या सपोर्टिव्ह टेस्ट आपण म्हणतो म्हणजे ह्या निधनाला सपोर्ट करणाऱ्या टेस्ट तशा आहेत ज्या ज्या गोल्ड स्टँडर्ड टेस्ट म्हणतो आपण ज्याच्यामध्ये खात्रीलायक आपल्याला निदान होऊ शकतं अशी टेस्ट म्हणजे पहिली टेस्ट ही आर टी पी सी आर किंवा ज्याला आपण साध्या भाषेत स्वॅब टेस्ट म्हणतो ज्याच्यामध्ये आपल्या नाकाच्या मागील भागातून किंवा घशातून सॅम्पल घेतलं जातं आणि टेस्टला पाठवलं जातं ते रिव्हर्स ट्रान्स्क्रिप्ट टेस्ट पॉलिमरेज चेन रिॲक्शन असं त्याचं नाव आहे आणि त्याचं एक सहा ते आठ तासात ते बारा तासापर्यंत आपल्याला त्याचं निदान होतं दुसऱ्या टेस्ट आहेत काही आता अँटीबॉडीज टेस्ट आलेले आहेत जसं मी सांगितलं हे इनडायरेक्ट एव्हिडन्स आहे अँटीबॉडीज शरीरात असतील तर आपण म्हणू शकतो की या माणसाला या व्यक्तीला कोरोनाची लागण झालेली असावी त्याच्यामध्ये दोन प्रकारच्या अँटीबॉडीज आहेत एक आयजीएम अँटीबॉडी आहे आणि दुसरी आय okay. जी जी अँटीबॉडी आहे एम अँटीबॉडी हे डिनोट करतं हे सजेस्ट करतं की हे रिसेंट इन्फेक्शन आहे ओके आणि आय जी जी अँटीबॉडी जी आहे ही प्रोटेक्टिव अँटीबॉडी असते आणि ते डिनोट करतं की या व्यक्तीला हे पूर्वी इन्फेक्शन होऊन गेलेलं आहे म्हणजे जे आय एम आहे तर त्यांनी जरा जास्त सतर्क राहणं गरजेचं आहे कारण त्यांचं इन्फेक्शन नवं आहे नक्कीच कॅरी करू शकतो ते कॅरी करू शकतात आयजीएम एक एक पिरियड ठरलेला आहे कुठली अँटीबॉडी okay. कधी अपियर होते ते युजली एका एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्यानंतर लागण झाल्यानंतर एक सात दिवसानंतर आयजीएम त्यांच्या बॉडी मध्ये येते जो फर्स्ट लाईन डिफेन्स आपण असं जो म्हणतो आणि आय जी, जी ही युजली दोन ते तीन आठवड्यानंतर यायला तो सुरुवातीचा जो पिरियड असतो तो इन्फेक्टिव्ह पिरियड असतो त्याच्यामध्ये दुसऱ्या माणसाला दुसऱ्या व्यक्तीला तो होऊ शकतो सगळ्यामध्ये आपण फुफ्फुसांवर आज बोलतो आहोत प्रामुख्याने तर त्या संदर्भातला सुद्धा म्हणजे एक्स रेज असतील किंवा इतरही काही कारण की आपण स्वॉप टेस्ट मध्ये बरेच आपल्याकडे तज्ज्ञ येऊन गेलेत आणि त्या सगळ्यांनी वेळोवेळी हे सांगितलं की त्याचं प्रमाण एक साठ ते सत्तर टक्क्यांपर्यंत ऍक्युरसीचं आहे तर अजून आपल्याला अॅक्युरेट रिझल्ट हवे असेल तर पुढे पण आपण काही करू शकतो का ज्यावेळेस एखादा माणूस आपल्याकडे एखादी व्यक्ती लक्षणं घेऊन येते त्यावेळेस पहिली टेस्ट आपण करतो ती स्वॅब टेस्ट स्वॅब टेस्ट जसं तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे पासष्ट ते सत्तर टक्के त्याची सेन्सिटिव्हिटी आपण म्हणतो याचा अर्थ असा आहे की शंभर आपण जर ज्यांना खरोखर करोना झालाय असे व्यक्ती घेतले आणि त्यांची स्वॅब टेस्ट केली तर पासष्ट ते सत्तर लोकांचीच ती पॉझिटिव्ह येते तीस टक्के लोकांची ती निगेटिव्ह येते त्याला आपण फॉल्स निगेटिव्ह म्हणतो हे लिमिटेशन आहे या टेस्टचं त्यामुळे आपण मिस करतो तीस ते तीस पंचवीस ते तीस ते पस्तीस टक्के लोक आपण मिस करतो तर हे करण्यासाठी आपल्याला काही सपोर्टिव्ह टेस्टची गरज असते ज्याच्यामध्ये सिटी स्कॅन हे प्रामुख्याने वापरले जातात okay. सिटी स्कॅनवर करोनामुळे होणारे जे परिणाम आहेत आणि करोनामुळे होणारे जे पिक्चर आहे सिटी स्कॅनवर आपल्याला जे वेगवेगळ्या सायन्स दिसतात जे आपल्याला दिसतं ते खूप क्लासिकल आहे ते करोनामध्येच दिसतं सध्याच्या जे आजार आहेत अवेलेबल त्यापैकी आणि आपल्याला एक जास्ती ह्याच्यापेक्षा स्वॅब टेस्टपेक्षा जास्ती पॉसिबिलिटी कळते की या माणसाला खरं खरोखरच इन्फेक्शन असण्याची शक्यता किती आहे हे कि आपल्याला सिटी स्कॅनवर जास्ती कळू शकतं त्यामुळे माझं माणसांना म्हणजे सगळ्यांना जनतेला हेच सांगणं आहे की बरेचसे पेशंट बघतो आम्ही त्यांचं रिलेटिव्ह असतात नातेवाईक असतात त्यांचं म्हणणं हेच असतं की निगेटिव्ह आली आहे पण तुम्ही तरी पण म्हणताय आहे की सिटी स्कॅननुसार करोना असू शकेल तर ते या तीस टक्के लोकांमध्ये पडतात त्यामुळे सिटी स्कॅन ने आपल्याला डायग्नोसिस होण्यास अजून मदत होते अजून मदत होते म्हणजे जे, जे तुम्ही मग म्हणालात की जे तीस टक्क्यांची जी एक शक्यता आहे सुटून जाण्याची ती सुद्धा आपण टॅप करू शकतो त्याच्यामध्ये नारायण राठोड वाशिमहून प्रश्न विचारत आहेत नमस्कार।, नमस्कार नमस्कार सर प्रश्न विचारा तुमचा हा विचार हॅलो हा विचार आवाज येतोय बोला हा आम्ही नारायण राठोड नारा वाशिम डिस्ट्रिक्ट कारंजावरून बोलतोय हा बोला माझा प्रश्न असा होता सर की आपल्या कोरोना व्हायरसचा रिप्रोडक्टिव्ह रेट काय आहे आणि त्या वेगवेगळ्या ऑर्गन्स मध्ये वेरी, व्हेरिएबल असतो की सगळ्या ऑर्गन्स मध्ये सारखा जातो रिप्रोडक्टिव्ह रेट त्याला आम्ही आर नॉट असं असंही म्हणतो रिप्रोडक्टिव्ह रेट म्हणजे जे डिव्हिजन असतं ते वेगवेगळ्या तिथल्या रोगप्रतिकार शक्ती आणि तिथल्या लोकल फॅक्टर्सवर डिपेंड असतं पण रिप्रोडक्टिव्ह रेट आपण एक दुसऱ्या ह्याच्यानी पण आपण वापरतो की एक एक व्हायरस एक व्हायरसनी बाधित झालेली व्यक्ती किती लोकांना अफेक्ट करू शकते त्याच्या पूर्ण लाईफ स्पॅन मध्ये तर तो, तो करोना व्हायरसचा अराउंड दोन ते तीन ते चार यामध्ये येतो त्यामुळे एक पॉझिटिव्ह आलेली व्यक्ती एवढ्या लोकांना अफेक्ट करू शकते आणि तुम्ही इतर ऑर्गनला वेगवेगळं असतं का जे विचारलं ते तिथल्या लोकल फॅक्टर्सवर खूप हे असत त्या त्या व्यक्तीची रोगप्रतिकार शक्ती त्या ऑर्गनला किती आहे ते ऑर्गन तो अवयव चांगला आहे का म्हणजे फॉर एक्झाम्पल लंग्स असतील फुफ्फुस असतील जर ऑलरेडी फुफ्फुस डॅमेज असतील तिथे फुफ्फुसाचे रोग असतील तर तिथे झपाट्याने व्हायरस वाढू शकतो फुफ्फुस चांगले असतील तर तिथे तो व्हायरस वाढण्याचा वेग मंदावतो तर हे तिथल्या तिथल्या त्या त्या लोकल परिस्थितीवर अवलंबून बरोबर रोगप्रतिकार शक्ती तुम्ही मगाशी आणखीन एका आजाराचा उल्लेख केला सर कर्करोग आणि त्याचं सुद्धा आपल्या समाजामधलं प्रमाण अलीकडे जर आपण बघितलं तर ते जास्त आहे तुलनेने वाढतं सुद्धा आहे आणि हे सुद्धा आपण बघतो आहोत तर ज्या आपल्या आपल्या समाजामध्ये राहणाऱ्या लोकांना कर्करोग झाला असेल किंवा ते त्याचे उपचार घेत असतील तर अशा लोकांनी या काळामध्ये जिथे करोनाची एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लागण होतीये त्या काळामध्ये कशी काळजी घेतली पाहिजे किंवा काय त्यांनी केलं पाहिजे काय सांभाळलं पाहिजे या सगळ्याबद्दल आपण आता माहिती करून घेणार आहोत कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर अमित भट आपल्याला याबद्दलची माहिती देतात बघूया काय ते। नमस्कार करोना पॅन्डेमिकमध्ये कॅन्सर ट्रीटमेंटमध्ये काय काय बदल घडलेत याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे कॅन्सर ट्रीटमेंट करोना पॅन्डेमिकमध्ये सुरू आहे थांबलेली नाही पण करोना पॅन्डेमिकमध्ये जो फोबिया झाला आहे पेशंटचा मन मनामध्ये की कॅन्सर ट्रीटमेंट करायची नाही असं नाही कॅन्सर ट्रीटमेंट सगळ्या सुरू आहेत पण त्याच्यात खूप सारे बदल घडलेले आहेत त्यामुळे पेशंट्सनी कॅन्सर ट्रीटमेंटसाठी पुढे यावे कृपया तो आजार अंगावर काढू नये त्रास वाढवून घेऊ नये कॅन्सर ट्रीटमेंट्समध्ये बदल कसे झालात हे गाईडलाईन्सप्रमाणे आपण देतो वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट्सनी त्याचे गाईडलाईन्स काढले की काय काय बदल करावे सर्जरी जी आहे ते अत्यावश्यक सर्जरीज किंवा इमर्जन्सी सर्जरीज याच आपण करतोय नॉन इमर्जन्सी सर्जरीज किंवा प्लॅन सर्जरीज शक्यतो आपण पोस्टपोन करतो त्याला अल्टरनेटिव्ह ट्रीटमेंटने आपण कवर करायचा प्रयत्न करतो किमोथेरपीसुद्धा जर टॅबलेटच्या माध्यमे आपण जर आपण ट्रीटमेंट देऊ शकतो तर त्याला प्राधान्य देतो जे टॅबलेट नसेल आणि ज्या किमोथेरपीज अत्यावश्यक आहेत त्यासाठी आपण डे केअर बेसिसवर आपण किमोथेरपी प्लॅन करतो डे केअर म्हणजे पेशंट सकाळी येऊन संध्याकाळी जातो हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलचा संसर्ग कमीत कमी, कमी राहावा ह्याच्यासाठी आपण प्रयत्न करतो पेशंट जेव्हा हॉस्पिटलमध्ये येईल त्यांनी मास्क घालून घ्या ठेवावे सोशल डिस्टन्सिंगचा कटाक्षणी पालन करावे जास्त नातेवाईक नसावे ना एकच नातेवाईक असावा म्हणजे हॉस्पिटलमध्ये गर्दी होणार नाही इन्फेक्शन रेट्स कमी होतील पेशंट घरी गेल्यानंतर सुद्धा इन्फेक्शन होऊ नये याची खूप काळजी करावी किमोथेरपीनंतर पांढरापेशा कमी होतात आपली इम्युनिटी कमी होते म्हणून या पेशंट्सनी अजून काळजी घ्यावी मास्क घाल याच्यासाठी आपण प्रयत्न करतो पेशंट जेव्हा हॉस्पिटलमध्ये येईल त्यांनी मास्क घालून घ्या ठेवावे सोशल डिस्टन्सिंगचा कटाक्षणे पालन करावे जास्त नात नसा नातेवाईक नसावे एकच नातेवाईक असावा म्हणजे हॉस्पिटलमध्ये गर्दी होणार नाही इन्फेक्शन रेट्स कमी होतील पेशंट घरी गेल्यानंतर सुद्धा इन्फेक्शन होऊ नये याची खूप काळजी करते किमोथेरपीनंतर पांढरापेक्षा कमी होतात आपली इम्युनिटी कमी होते म्हणून या पेशंट्सनी अजून काळजी घ्यावी मास्क घालून ठेवावे सगळं उकळून शिजवून खावे गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये जेवढी आपण लोक अवॉइड करू शकतो तेव्हा अवॉर्ड करायची सोशल डिस्टन्सिंग मेंटेन ठेवावं ओपीडी फॉलोअप जे असली जेव्हा जो पेशंट येतो तेव्हा ओपीडी फॉलोअपसाठी सुद्धा पेशंटनी सगळे प्रिकॉशन्स ठेवावेत नॉर्मली आता ओपीडी फॉलोअप्स आम्ही टेलिमेडिसिनद्वारे करतोय की ज्या फॉलोअपसाठी पेशंटची गरज नाही आहे आपण ओ व्हिडिओ कॉल किंवा फोनद्वारे आपण पेशंटचे सगळे डिटेल्स आपण विचारू शकतो असे आपण ओपीडी फॉलोअप्स टेलिमेडिसिनद्वारे करतो ज्या पेशंट्सला त्रास आहे किंवा काही कॉम्प्लिकेशन्स आहेत किंवा काही डिसिजन आहेत तेव्हाच आपण उपडीमध्ये पेशंट्सला बोलवत आहे असे खूप सारे वेगवेगळ्या बदल घडलेले आहेत पण परत पर महत्त्वाचं आहे की पेशंट्सनी घाबरून जाऊ नये कॅन्सर ट्रीटमेंट सुरू आहे कॅन्सर ट्रीटमेंटमध्ये करोना जरी हॉस्पिटलमध्ये पेशंट्स असले तरी कॅन्सर ट्रीटमेंट सुरू आहे करोनाचे पेशंट्स वेगळे ठेवले जातात सगळे डॉक्टर्स आणि सगळं स्टाफ सगळे प्रिकॉशन्स घेतात की आपल्याला त्याची लागण होऊ नये म्हणून पण कॅन्सर ट्रीटमेंट आपण कंटिन्यू ठेवावी आणि हे करोना आपल्याबरोबर पुढचे काही महिने राहणार आहे आणि आपण कॅन्सर ट्रीटमेंटमध्ये तेवढी काळजी घेऊन आपण सगळी ट्रीटमेंट कंटिन्यू ठेवू धन्यवाद आरोग्य संपदामध्ये आता डॉक्टर अमित भट यांनी एक खूप उपयुक्त अशी माहिती दिली की ज्या व्यक्तींना कर्करोग झाला असेल तर या काळामध्ये त्यांनी कुठल्या गोष्टी सांभाळल्या पाहिजेत किंवा काय केलं पाहिजे याबद्दल ते सविस्तर बोलले आणि अशीच वेगवेगळी माहिती जेव्हा आपण करून घेतो तेव्हा काळजी वाटणं हे खूप स्वाभाविक आहे पण आपल्याला घाबरायचं नाही आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि आपण निश्चितच ह्याच्यातनं वाट काढू शकतो सर ह्याच्यामध्ये आपण नक्की स्टँड होऊ शकतो आणि त्याच अनुषंगाने आपण आरोग्य संपदामध्ये वेगवेगळे विषय हाताळत असतो आज आपण फुफ्फुसांवर कोरोनाचा काय परिणाम होतो आणि त्याच्यावर आपण काय करू शकतो ह्यावर बोलतो आहोत आणि डॉक्टर स्वप्नील कुलकर्णी सर आपल्याला याबद्दलची माहिती देतात टेस्ट बद्दल वगैरे सर आपण बोललो पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की तपास कधी करून घेतला पाहिजे कारण एक टेंडन्सी आपल्यापैकी बऱ्याच जणांची असते की अंगावर काढत राहणं दुखणं खरं तर आता आपण तसं अजिबातच तस करू शकत नाही होत तर ह्याच्याबद्दल काय सांगा तपास लवकरात लवकर करून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे याच्यामध्ये मी दोन भाग करेल ज्यांना लक्षणं आहेत आणि ज्यांना लक्षणं नाही आहेत लक्षणं आहेत अशा लोकांनी तपास ज्यावेळेस त्यांना लक्षणं आढळतील जसं की सर्दी होणं खोकला होणं दम लागायला लागणं वारंवार ताप येणं असे लक्षणं आढळले तर लगेचच्या लगेच तपास करणं अत्यंत गरजेचं आहे कारण की ह्याच्यासाठी दोन कारण आहेत एक तर स्वतःच्या शरीरामध्ये आपण जर लवकर तपास न करता ट्रीटमेंट चालू नाही केली तर तो आपण तो, तो तेवढा ते वेळ देतोय व्हायरसला जास्ती मल्टिप्लाय होण्याचा आणि तोला स्प्रेड होण्याचा आणि दुसरं आपण आपल्या घरातल्या लोकांना पण तो स्प्रेड करतोय आपल्या आजूबाजूच्या लोकांना पण स्प्रेड करतोय त्यामुळे लवकरात लवकर तपास करून घेणं आयसोलेट होणं विलगीकरणात जाणं आणि ट्रीटमेंट जी असेल त्याप्रमाणे चालू करणं हे अत्यंत गरजेचं आहे दुसरा पार्ट मी म्हणालो की ज्यांना लक्षणच नाही आहेत अशांनी काय करायचं अशांनी तेव्हा तपास करायला पाहिजे ज्यावेळेस ते अगदीच खूपच जवळच्या कॉन्टॅक्टमध्ये आले असतील कुठल्या पॉझिटिव्ह पेशंटच्या तर युजली एखाद्या पॉझिटिव्ह पेशंटच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर प्रो प्रदीर्घ कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर त्या कॉन्टॅक्ट नंतर युजली आपण एक तीन ते पाच दिवसानंतर तपास करायला सांगतो okay. कारण की ती टेस्ट पॉझिटिव्ह येण्याची खात्रीलायक रित्या पॉझिटिव्ह येण्याची शक्यता वाढते त्यावेळेस कोलकात्याहून एक फोन आहे तो आपण घेऊया okay. सुषमा बुद्रुकर आपल्याशी बोलतात कोलकात्याहून नमस्कार नमस्कार हॅलो जी बोला हॅलो बोला तुमचा हां मी सुषमा बुद्रुकत्त्याहून बोलतेय बोल छोट्या लहान मुलांमध्ये कोरोनाची काही विशिष्ट दिसतात का डॉक्टर त्यांना वेगळी लक्षणं कदाचित अभिप्रेत वेगळी लक्षणं असतील ही कॉमन लक्षणं जी आपण बोललो आणि बोलत आलो आहोत ती तीच सगळ्यात सामान्य ती सगळ्यात कॉमन लक्षणं आहेत लहान मुलांमध्ये पण पण जसं मी आता मगाशी उल्लेख केला जसं की जुलाब लागणे ही पण आपल्याला लक्षात देण्यासारखी गोष्ट आहे आणि बऱ्याच वेळेस जी सर्वसामान्य लक्षणं असतात जसं अंगदुखी होणे थकवा वाटणे अशक्तपणा वाटणे असे लक्षणं लहान मुलं कदाचित सांगू शकणार नाहीत आपल्याला तर आपल्याला त्यांची नीट काळजी घेणे लक्ष बारीक लक्ष ठेवणे याची ह्याचं जेवण कमी झाले का भूक कमी झाली आहे का मनोल दिसत आहे का अगदी बरोबर बड़। हालचाल नाही करत येस 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 हे सगळ्या गोष्टी एखादा ऍक्टिव्ह असेल एकदम आणि अगदीच त्याचा खेळण्यातला इंटरेस्ट जातोय का या सगळ्या गोष्टी जर आपल्याला त्याबद्दल एक दिशा दर्शवू शक शकतात म्हणजे सातत्याने आपल्या स्वतःवर सुद्धा आणि आपल्या आजूबाजूची जी जवळची मंडळी आहेत लहान मुलं असतील ज्येष्ठ असतील त्यांच्या एकंदरीत तब्येतीवर खूप विचित्र वेगळा परिणाम काही दिवसात जाणवू लागलाय का ह्याच्यावर सारखं लक्ष ठेवणं हेच जागरूक असण्याचं खूप महत्वाची गोष्ट आहे काळजी घेणं ऍबसुल्युटली आपण फुफ्फुसांवर होणाऱ्या त्याचा जो परिणाम आहे त्याच्याबद्दल बोलत असताना सर मगाशी तुम्ही अगदी थोडक्यात सांगितलं की कशा कशा पद्धतीने श्वसन संस्थेवर एकंदरीत परिणाम होतो पण ह्यामध्ये काही जणांना ऑलरेडी त्या संदर्भातले आजार असतातच तर त्यांनी काय केलं पाहिजे किंवा न्यूमोनिया ही गोष्ट आताच्या काळामध्ये आपण बऱ्याचदा आहोत त्याच्याबद्दल काय हो श्वसन संस्थेवर ओव्हरऑल होणारा परिणाम आपण त्याला आम्ही ट्रीटमेंटसाठी पण माइल्ड मॉडरेट आणि सिव्हिअर तीन कॅटेगरीज केलेल्या माइल्ड म्हणजे अगदी कमी लक्षणं असणे ज्याच्यामध्ये श्वसन संस्थेशी रिलेटेड खोकला येणे थोडाफार खोकला येणे आणि ताप येणे हे आपण एवढेच लक्षणं असतील तर आपण त्याला माइल्ड म्हणतो मॉडरेट टू सिव्हिअर म्हणजे जसं मी सांगितलं की एंट्री आपल्या नाकातोंडातून किंवा डोळ्यातून वगैरे होते आणि ज्यावेळेस जसा जसा तो व्हायरस खाली जायला लागतो तसा तसं त्याचा सिव्हिरिटी वाढायला लागते माइल्ड असतो तेव्हा तो, तो वरच्या भागात लिमिटेड असतो ज्याला आम्ही अप्पर रेस्पिरेटरी टॅक्ट म्हणतो नाकापासून ते आपलं स्वरयंत्र ह्याच्या वरचा जो भाग आहे ज्यावेळेस इनिशियल प्रोसेसमध्ये तो भाग जेव्हा अफेक्ट होतो त्यावेळेस हा खोकला वगैरे सारखा किंवा घसा बसणे असा आजार होतो आणि ज्यावेळेस तो खाली खाली उतरायला लागतो ज्यावेळेस फुफ्फुसांमध्ये जायला लागतो पसरायला लागतो त्यावेळेस मग दम लागायला लागणे शरीरातले ऑक्सिजन लेवल्स कमी होणे खूप अतिशय जास्ती खोकला येणे खूप हायग्रेड ताप येणे पूर्ण खोकला असतो का तो आणि ताप सुद्धा सातत्य व्हेरिएबल आहे असं ठोस नाही सांगता येणार काही लोकांना खोकला नसतो पण बऱ्याच वेळेस त्यांना okay. फक्त दम लागणं हाच एक सिम्पटम असू शकतो व्हेरिएबल आहे बरोबर मला वाटतं हेच हुँ, त्याचं हु� वैशिष्ट्य आहे कोरोनाचं की इट इज व्हेरिएबल प्रत्येक वेळेला काहीतरी वेगळं त्याच्यातनं येते आपण पुढे जाऊया सर पण कुमुदजींचा फोन आहे मुंबईहून त्यांनी फोन केलाय बघूया काय म्हणतात नमस्कार नमस्कार हॅलो नमस्कार नमस्कार हे करोना हे करण्यासाठी प्रिव्हेंट करण्यासाठी वाफ घ्या किंवा स्टीम घ्या म्हणतात तर ती किती इफेक्टिव्ह आहे आणि ती किती वेळा आणि कोणी कोणी घ्यावी म्हणजे थँक्यू वाफ घेणे हा करोनाला करोना, करोना इन्फेक्शन तुम्हाला झाला असेल तर त्याला मारण्याचा किंवा ते इन्फेक्शन क्लिअर करण्याचा उपाय नक्कीच नाही कारण की ज्यावेळेस व्हायरस तुमच्या पेशीमध्ये एंटर करतो त्यावेळेस तुम्ही वाफ घेऊन काही उपयोग होत नाही वाफेनी एक फील गुड फॅक्टर तुम्हाला येऊ शकतो तुमचा घसा दुखत असेल घसा बसला असेल गिळताना त्रास होत असेल वाफ घेतल्याने तो भाग जरा तिथे आपल्याला आराम पडू शकतो पण वाफेमुळे करोनाचे जंतू मरतात या मताचं मी नाहीये बर ओके डॉक्टरकडे जाणं हे सगळ्यात महत्वाचं आणि टेस्ट करणं हे सगळ्यात महत्वाचं आपण करू शकतो घरगुती उपायांमध्येच मला वाटतं वेळ जातो सर आणि तोच आपल्याला सगळ्यात महत्वाचा सांभाळायचं घरगुती उपाय जरूर करा पण तपास पण त्याच बरोबर केले पाहिजे ऑक्सिजन लेव्हल बद्दल सर तुम्ही आता उल्लेख केला होता तर आम्हाला त्याची लेवलची किती नॉर्मल म्हणजे किती आणि आताच्या काळामध्ये ह्याचा रेट काय ठरवला गेलाय कारण ऑक्सिमीटरमध्ये ते चेक करा वगैरे हे सातत्याने सांगितलं जातंय तशी नोट हे सुद्धा झालंय की सोसायटीमध्ये सुद्धा आता तो ऑक्सिमीटर आणा आणि चेक तर काय त्याचे पॅरामीटर्स काय ऑक्सिमीटर पल्स ऑक्सिमीटर हे मला वाटतं की सर्वसामान्य जनतेला आता खूप मोठ्या प्रमाणात सगळ्यांनी विकत घेतलेलं आहे आणि सगळ्यांना माहिती झालेलं एक नवीन इन्स्ट्रुमेंट आहे आपल्याला इतर वेळी डॉक्टरांकडे काय असतं तर बीपी ऑपरेटर्स माहिती होतं थर्मोमीटर माहिती होतं सेथोस्कोप माहिती होतं पण पल्स ऑक्सिमीटर हे नवीन आहे काहीतरी पल्स ऑक्सिमीटरमध्ये आपला हार्ट रेट किती आहे आणि ऑक्सिजन लेवल शरीरातले किती आहे हे आपल्याला कळतं पल्स मध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत तर पल्स ऑक्समध्ये पण तुम्ही बरेचसे नकली पल्स ऑक्स पण मार्केटमध्ये आलेले आहेत चांगले पल्सॉक्स घ्या आणि त्याच्यावर मेजर केलेलं ऑक्सिजन रिलायबल लेवल रिलायबल असतं लेवल आपण पर्टिक्युलर म्हणाल तर नॉर्मली एखाद्या सामान्य माणसाची जो नॉर्मल जीवन जगत आहे त्याची लेवल पंच्याण्णवच्या पुढे असते But... आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजनची लेवल पंच्याण्णव ते शंभर असू शकते युजली आपल्याला सगळे डे टू डे ऍक्टिव्हिटीज करण्यासाठी ही लेव्हल नव्वदच्या वर असणे आवश्यक असते mm. करोनासाठी इस्पेशली आपण एक कट ऑफ असा एक सर्वमान्य कट ऑफ आपण एक जगात एक हे केलेलं आहे की चौऱ्याण्णव चौऱ्याण्णवच्या चा पुढे असेल तर काही प्रॉब्लेम शक्यतो येणार नाही लेवल जेव्हा तुमची चौऱ्याण्णवच्या खाली जात असेल आराम करत असताना yeah. तर त्यावेळेस ही आपण वॉर्निंग साईन समजली पाहिजे आणि लवकरात लवकर मेडिकल अटेन्शन आपण त्याचं दिलं पाहिजे म्हणजे ह्याच्यामध्ये आपण असं पण म्हणू शकतो का की आता माझ्यामध्ये कुठल्याही प्रकारची सिमटम्स नाही आहेत पण जेव्हा मी ऑक्सीमीटरवर बघते लेवल माझ्या ऑक्सिजनची आणि ती जर नाईन्टी थ्री नाईन्टी टू किंवा नव्वदच्या खाली काहीतरी प्रॉब्लेम होत आहे त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर डॉक्टरकडे जाऊन त्याचं निदान करणं आवश्यक आहे कोरोनामध्ये एक गोष्ट आम्ही पाहिली आहे की इतर आजारांमध्ये जेव्हा ऑक्सिजन लेवल कमी होते तो जो थ्रेशोल्ड आणि कट ऑफ जो आपण बघायचो की लगेच दम लागायला सुरुवात होणे हे थोड्या नव्वदच्या आसपास गेल्यावर लागायला ला लागतो दम तो हुँ. इतर आजारांमध्ये आपण बघतो तसंच कोरोनामध्ये पण आहे पण काही पर्सेंटेज आहे जे करोनामधले करोना रुग्ण आहेत ज्यांच्यामध्ये लेवल पंच्याऐंशी ऐंशी जाऊन सुद्धा पण त्यांना विशेष दम लागत नाही जेवढा लागायला पाहिजे oh. आणि तेवढेच ते लक्षणं न येण्यामुळे कदाचित आपण ते मिस करू शकतो याला अ, मेडिकल ह्याच्यामध्ये एक टर्म दिलेली हॅपी हॅपी हायपॉक्झिया hmm. हायपॉक्झिया म्हणजे ऑक्सिजन कमी होणे ऑक्सिजन कमी होऊन पण ते लोक हॅपी असतात कारण त्यांना दम लागत नसतो पण आपण जेव्हा मॉनिटर करतो त्यावेळेस ते कमी झालेलं असतं सो की चौऱ्याण्णव ची लेवल पकडून आपण पुढे गेलं पाहिजे पण चौऱ्याण्णव ची लेवल रिलायबल चांगल्या पल्स ऑक्सिमीटरवर मध्ये मध्ये मी व्हॉट्सअपवर पाहिलं काही ऍप्स पण आहेत प्लेस तुम्ही ऍप इन्स्टॉल करा आणि तुमची कॅमेराच्या इथे बोट धरलं तर पल्स ऑक्सिजन लेवल कळेल ले। अशा फंदात पडू नका ते नक्कीच रिलायबल नाही आहे म्हणजे तुमचं इंडेक्स फिंगर मध्ये एनी फिंगर एनी एनी फिंगर फिंगर म्हणजे तो जो ऑक्सिमीटर असतो तोच आपण तो आपण वापर आणि एनिथिंग बिलो नाईन्टी फोर प्लीज विजिट द डॉक्टर हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे सर काही जणांना दमा असतो अक्यूट दमा असतो काही जणांना किंवा इतरही आजार असतात त्यांना अलर्जीज असतात वेगवेगळे तर ह्या सगळ्या व्यक्तींनी काय आता सांभाळायला हवं कसं आहे दमा आणि करोनाच्या करोनामुळे होणारे फुफ्फुसांचे व्याधी और hmm. लक्षण हे ओव्हरलॅपिंग आहेत सारख्या सारख्या आहेत एक्झॅक्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीला दमा आहे त्याला दम लागणार खोकला येणार कोरोनामध्ये पण सारखेच लक्षणं दिसणार तर त्यामुळे एखाद्याला दमा आहे तर त्याला कोरोना असताना तो मिस होऊ नये त्यांनी असं ते समजू नये की हा माझ्या दम्यामुळे झालेला आहे हे आपल्याला पाहणं गरजेचं ठरणार आहे त्यामुळे अशा व्यक्तींना असा सल्ला आहे की त्यांनी त्यांची औषधं नियमित ठेवून त्यांचे जे आजार आहेत म्हणजे दमा आहे हा कंट्रोलमध्ये ठेवणं गरजेचं आहे ज्यावेळेस तुमचा दमा कंट्रोलमध्ये आहे तुम्ही व्यवस्थित औषधं घेऊन पण तो तुम्हाला दम लागतोय खोकला येतोय तर मग काहीतरी वेगळं ऍडिशनल तुम्हाला होत आहे आणि मग तुम्हाला डॉक्टरांकडे गेलं पाहिजे सायली देसाई आपल्याला प्रश्न विचारतात बघूया त्यांचा प्रश्न काय नमस्कार सायली हा बोला ना मॅडम प्रश्न विचारा तुमचा ऍक्च्युली ऑलरेडी अस्थम्याचा त्रास आहे आणि मला रोज मेडिसिन घ्यावं लागतं ओके मग ते कोरोनाचे सिमटम्स आणि सिमटम्स सेम येतात तेच हो, तेच आपण एक्झॅक्टली हाच मुद्दा बोललो की खूप पॅरेल जाणाऱ्या ह्या गोष्टी आहेत तर पुन्हा एकदा तुमचे जे औषधं आहेत तुमचे माझ्या मध्ये तुम्ही घेत असाल तर इनेलर तुम्ही घेत राहा व्यवस्थितपणे घेत राहा डॉक्टरांच्या सल्ल्याने त्याचा डोस ऍडजस्ट करून घ्या आणि जर समजा ते करून सुद्धा तुम्हाला तो कंट्रोलमध्ये येत नसेल तर मग आपल्याला पुढचा तपास करणं गरजेचं आहे ताप हा एक वेगळा एक लक्षण आहे जे साध्या दम्यामध्ये येत नाही येत नाही करेक्ट ते तुम्ही जरा लक्ष ठेवलं पाहिजे ताप येतोय बद्दल सर तुम्ही सांगा आणि त्याबरोबरीने दुसरा एक खूप महत्वाचा प्रश्न आहे की आपल्याकडे टीबी पेशंट्सचं प्रमाण सुद्धा खूप मोठं आहे समाजामध्ये आपल्या तर ह्या सगळ्यामध्ये त्या पेशंट्सकडे कडे सुद्धा लक्ष देणं कितपत आवश्यक आहेच आवश्यक पण कशा पद्धतीने आपण त्याच्याकडे बघितलं पाहिजे अगदीच आवश्यक आहे आ, है, आणि खूप महत्वाचा प्रश्न आहे टीबी ट्युबोकुलासिस किंवा क्षयरोग ह्याचे रुग्ण भारतामध्ये प्रचंड प्रमाणात आहेत भारत त्याच्यामध्ये जगात नंबर एक आहे आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्र त्यामध्ये नंबर एक आहे तर आणि आताच्या घडीला कसं होत आहे की क्षयरोगाचे किंवा ट्युबोकोलसिसचे पण लक्षणं खोकला येणे ताप येणे वजन कमी होणे असेच येतात भूक न लागणे असेच लक्षणे येतात तर बरेचसे रुग्ण एकतर हे घाबरून बाहेर पडत नाही आहेत किंवा त्यांचा करोना टेस्ट निगेटिव्ह आले की ते असे त्यांच्या याच्यात एक फॉल्स सिक्युरिटी निर्माण होते की करोना निगेटिव्ह आले आहे माझा खोकला वगैरे जाईल पण तो बऱ्याचदा टीबी निघतो नंतर सो त्या पूर्ण त्या दृष्टीने पण विचार करणं गरजेचं आहे त्याला ट्रीटिंग जे डॉक्टर्स आहेत त्यांनी पण त्या दृष्टीने तपास करणं गरजेचं आहे कारण टीबीचं लवकर निदान आणि लवकर ट्रीटमेंट सुरू केल्यावर शंभर टक्के तो बरा होतो आपल्यापासून इतरांना पसरत नाही त्यामुळे ह्या गोष्टी खूप आवश्यक आहेत मला वाटतं आणि आपण जितकं उशीर करू तितकं आपण स्वतःच्या तब्येतीला सुद्धा नुकसान करतो आणि ते पसरवण्याची सगळ्यात कारण तो आजार तर आहेच म्हणजे करोना बरोबरीने इतर आजार सुद्धा आहेतच त्याच्याकडे आहे सुद्धा आपल्याला लक्ष दिलं पाहिजे आता आपण कोरोनाच्या केसेस जेव्हा येत आहेत त्याच्यामध्ये ता, बऱ्याचदा आपण असं वाचतो आहोत ऐकतो आहोत की न्युमोनिया ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल की न्युमोनिया सुद्धा बऱ्याचदा आम्ही ऐकतो आहोत हो, आता Pneumonia, pneumonia आपन, आ, तो तो निमोनिया निमोनिया एक आपण सर्वसाधारणपणे बघितलं निमोनिया काय असतो तर एक लंग्सला आपल्या फुफ्फुसांना कुठलं पण इन्फेक्शन झालं तर त्याला आपण निमोनिया म्हणतो ते इन्फेक्शन टीबीमुळे असू द्या ते इन्फेक्शन साध्या बॅक्टेरियामुळे असू द्या इतर व्हायरसेसमुळे असू द्या किंवा कोरोनामुळे असू द्या इन्फेक्शन झालं की त्याला आपण निमोनिया म्हणतो सो so, कोरोनामध्ये निमोनियाचं प्रमाण जे सिव्हिर केसेस आहेत त्याच्यामध्ये निमोनिया झालेलं आपण ऐकतोय की निमोनियामुळे मृत्यू झाला निमोनियामुळे कॉम्प्लिकेशन हो, वाढले हो। व्हेंटिलेटरवर पेशंट गेले तर निमोनिया ही एक ब्रॉड टर्म आहे बरोबर निमोनिया हा वेगवेगळ्या कारणांनी असू शकतो कोरोना त्याचं एक हु। कारण आहे कारण ह्या सगळ्या गोष्टीनं सर आ, सोशल मीडियावर ज्या प्रमाणामध्ये या सगळ्याची माहिती फिरते त्याच्यामुळे अनेक गोष्टी आपल्याला नव्याने माहीत पडतात पण त्या खऱ्या नसतात आणि आपण अगदी सगळीकडे पसरवण्याचं काम म्हणजे जसं एकीकडे कोरोना पसरतोय तसं हे पण एक माहितीच चुकीचं भांडार सगळीकडे पसरवलं पसर जातं म्हणून आज आपण सगळ्या त्या गोष्टींवर बोलणार आहोत ज्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचे रॉंग मेसेजेस जाऊ नयेत आपण एक काम करूया ह्याच्यानंतर आपण प्रिकॉशन्स बद्दल बोलणार आहोत किंवा त्याच्यामध्ये हॉस्पिटलायझेशन कोणाचं करायचं कोणाचं नाही ह्या सगळ्याबद्दल बोलूया पण एक फोन घेऊया हो त्या अगोदर आणि मग पुढे जाऊया डॉक्टर देशपांडे नमस्कार बोला वृषाली देशपांडे बोलतात आपल्याशी आ, मी डॉक्टर वृषाली देशपांडे बोलतोय परभणीहून मी स्वतः प्रॅक्टिसिंग ऑप्थॅनोलॉजिस्ट आहे okay. okay. मला हा प्रश्न विचारायचा की सध्या डॉक्टरांमध्ये कोरोनाची लागण वाढत चालली आहे हो। तर त्यांनी काय विशेष काळजी घ्यावी खूप महत्वाचा प्रश्न आहे हो। हो। दे। हा हो। डॉक्टर देशपांडे तुमचा अगदी महत्वाचा प्रश्न आहे डॉक्टरांना लागण झाल्या डॉक्टरना लागण होण्याची शक्यता खूप जास्ती असते आणि त्या डॉक्टरने पण ते, ते स्वतःचे लक्षणं अंगावर काढले तर त्याच्यापासून हजारो पेशंटला त्याची लागण होण्याची शक्यता असते त्यामुळे डॉक्टरनी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे डॉक्टर किंवा जे पण हॉस्पिटलमध्ये काम करतात नर्सेस आहेत हाऊसकीपिंग स्टाफ आहे सगळ्यांनी काळजी घेणे गरजेचं आहे आणि तुमच्यासारख्या मी मॅडम सांगेल की ऑप्थनॉलॉजिस्ट ज्यांना अगदी पेशंटच्या जवळ जाऊन डोळे वगैरे तपासावं लागतात डेंटिस्ट आहेत ज्यांना तोंडामध्ये पेशंटच्या काम करावं लागतं एन uh, टी स्पेशलिस्ट आहेत आपले हे अतिशय हायरिस्क ग्रुप मध्ये येतात था। खरे तुम्ही काळजी जितकं तुम्हाला घेता येईल तितकं स्वतःचं संरक्षण करणं गरजेचं आहे एन नाईन्टी फाईव्ह मास्क आहेत शिल्ड्स आहेत ग्लवज आहेत हे वापरून तुम्ही काम करणं अतिशय गरजेचं आहे मला वाटतं आणि जेव्हा आपल्याला असं वाटतं की आपल्यामध्ये कदाचित लक्षण नाही आहे ना की जेव्हा शंका येते तेव्हा सगळ्यांनीच जी काळजी घ्यायची ती सगळ्यांनी घेतली आणि अजून एक गोष्ट आता जाणवते आणि ती सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात घडतीये की आता लोक स्वतःहून सांगायला लागलेत की मला अशा पद्धतीने कोरोना आहे तर प्लीज तुम्ही माझ्यापासून थोडे लांब राहा किंवा माझ्या संपर्कात आलेल्यांनी सुद्धा टेस्ट करून घ्या मला वाटतं हे सुद्धा स्वागत महत्वाचं आहे सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटीज पर्यंत सगळेच आता अशा पद्धतीने पुढे येत आहेत तर ते सुद्धा खूप महत्त्वाचे आहे अजून आपण बोलणार आहोत हॉस्पिटलायझेशन घरी कसं राहायचं आयसोलेशन या सगळ्याबद्दल बोलूया पण ब्रेक नंतर बघत राहा आरोग्य संपदा आरोग्य मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते शेवटच्या टप्प्याकडे आता आपण चर्चेचा आलो आहोत डॉक्टर स्वप्नील कुलकर्णी आपल्याला सगळ्याबद्दलची माहिती देत आहेत की श्वसन संस्था फुफ्फुस यावर कोरोनाचा काय परिणाम होतो आणि त्याच्यावर उपाययोजना आपल्याला काय करता येऊ शकतात काय आपल्याला करायला हवंय आणि काय टाळायचंय या सगळ्याबद्दल ते सविस्तर माहिती आपल्याला देत सर या सगळ्यामध्ये हॉस्पिटलायझेशन म्हणजे कोणी हॉस्पिटलाइज व्हायचं कोणाला आपण घरी ठेवूनच काळजी घेऊ शकतो या सगळ्याबद्दल सुद्धा तुम्ही जरूर आम्हाला सांगा प्लीज आपल्या गव्हर्नमेंटच्या गाईडलाईन्स वेळोवेळी येत आहेत अपडेट होत आहेत आणि आ, आधी ज्यावेळेस इनिशियल स्टेज होते मार्च एप्रिल महिना होता त्यावेळेस आपण सगळ्यांनाच ऍडमिट करायचो हो खरे कारण की त्यांचं विलगीकरण होईल अलगीकरण होईल आणि त्यांच्यापासून दुसऱ्यांना पसरणार नाही म्हणून पण आता असं लक्षात आलं आहे की नंबर वाढतोय त्याच्या सोबतच आपल्याकडे जी बेड्सची संख्या आहे हॉस्पिटलमधले बेड्स आहेत ते पण कमी आहेत मर्यादित आहेत आपल्याकडे त्या नंबरच्या पुढे मर्यादित आहेत त्याच्यामुळे आता आपण असं गाईडलाईन्समध्ये असं आलेलं आहे की ज्यांना सिमटम्सच नाही आहेत किंवा ज्यांना अगदी सौम्य सिमटम्स आहेत सौम्य लक्षणं आहेत अशा लोकांनी घरी थांबलं पाहिजे पण घरी थांबायला पण काही गोष्टी आहेत की तो व्यक्ती निरोगी पाहिजे त्याला कुठली कोमॉर्बिडिटी नसली पाहिजे म्हणजे बाकीचा आजार नसला पाहिजे त्या व्यक्तीचं वय पासष्टच्या च्या शक्यतो खाली असलं पाहिजे आणि त्या व्यक्तीच्या घरी त्या व्यक्तीसाठी सेपरेट रूम असणं गरजेचं आहे सेपरेट टॉयलेट असणं गरजेचं आहे आणि कोणीतरी काळजी घेईल वेळोवेळी मॉनिटर करेल अशी व्यक्ती एक सोबत असली पाहिजे तर या गोष्टी जर तो फुलफिल करत असेल तर अशा लोकांनी घरी राहणं कधी पण चांगलं आता हॉस्पिटलमध्ये काळजी घेतली जातेच ती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पण जेव्हा असा पेशंट घरी असतो तेव्हा आपण काय काय मॉनिटर करायचंय त्याचं ते पण सांगा घरी असतो तेव्हा आपण काही महत्वाच्या गोष्टी मॉनिटर करायच्या म्हणजे त्यांचं ऑक्सिजन लेवल्स आपण जे आता बोललो पल्स ऑक्सिमीटर घेऊन ऑक्सिजन लेवल्स बघायच्या ऑक्सिजन लेवल्स चांगल्या असतील उत्तम आहे ऑक्सिजन लेवलसाठी आपण दोन प्रकारे जे घरी राहतात त्यांना मॉनिटर करायला सांगतो एक तुम्ही रेस्टला मॉनिटर करा किती येतो ऑक्सिजन लेवल चेक करा म्हणजे तुम्ही आराम करत असताना बघा किती आहेत आणि नंतर तुम्ही चाला ओके त्याला आम्ही थ्री मिनिट वॉक टेस्ट किंवा सिक्स मिनिट वॉक टेस्ट असं म्हणतो म्हणजे सिक्स चालल्यानंतर परत ऑक्सिजन चेक करा जर ते चौऱ्याण्णवच्या खाली जात असेल किंवा चार ते पाच यांनी खाली ड्रॉप होत असेल तर ती एक वॉर्निंग साईन आहे आणि आपण लवकरात लवकर हा पेशंट पुढे जाऊन कॉम्प्लिकेट होऊ शकतो ह्याचं निदान करू शकतो त्यामुळे okay. मी जेव्हा कोणाला ऍडवाईस करतो की तुम्ही घरी राहूनच मॉनिटर करा त्यावेळेस मी सांगतो की सकाळ संध्याकाळ तुम्ही हे करा आणि हे मला कळवा या दोन्ही लेवल मला कळवा ह्याच्या कर... व्यतिरिक्त टेम्परेचर मोजा थर्मोमीटरनी आणि योग्य आहार घ्या बरं ट्रीटमेंटचे ऑप्शन्स किंवा कुठल्या कुठल्या ट्रीटमेंट उपलब्ध आहेत त्याच्यावर सुद्धा आपण सातत्याने बोलतो आहोत तर वॅक्सिन त्याच्यावरचे प्रयोग ते सुद्धा आपण वाचतोय ऐकतोय याबद्दल सर काय सांगाल आणि इतरही गोष्टी ज्या आहेत त्याच्याबद्दल सर सगळे सगळेजण आपण चालू पाहतोय रशियामध्ये कालच एक न्यूज आली की त्यांनी व्हॅक्सिन लॉन्च केलं आहे पण अजून पण त्याला अजून कडून वगैरे नीट मान्यता आलेली नाहीये आणि अजून क्लिअर नाही आहे त्यांनी जे वॅक्सिन लॉन्च केलं आहे त्याची ट्रायल कशी झाली किती लोकांना दिलं गेलं त्याचे काही साईड इफेक्ट झाले होते का त्याचा इफेक्ट किती आहे किती काळासाठी राहतोय खरंच इफेक्ट होतोय की नाही या सगळ्या गोष्टी अजून गुलदस्त्यातच आहेत त्यामुळे अजून तरी वॅक्सिन प्रॉपर वॅक्सिन यायला मला वाटतं काही काळ जाईल तोपर्यंत आपण काळजी घेणे गरजेचं आहे वॅक्सिन यायलाच सर मुळात जेव्हा सुरुवातीला कोरोना बद्दलच्या वॅक्सिनची चर्चा झाली तेव्हाच मला वाटतं त्यातल्या तज्ञांनी सांगितलंच होतं की त्याला वेळ हा लागणार आहे कारण आता कोरोना स्वतः कॅरेक्टरिस्टिक्स इतकं बदलतोय प्रत्येक क्षणाला त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींचा अभ्यास तर नक्कीच होतच वॅक्सिन यायला वेळ लागणारच आणि मला वाटतं की संशोधकांना तेवढा वेळ दिला पण गेला पाहिजे वेळ लागू दिला पाहिजे म्हणजे आपल्याला जे काही येईल ते वॅक्सिन ठोस असेल आणि त्याच्यावरून आपल्याला मग निश्चिंत येईल मेडिसिन्स आहेत आपल्याकडे जसं सगळ्यांनाच माहिती शंभर टक्के खात्रीलायक उपाय आता नाही आहे जे काही थोडे 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 एव्हिडन्स आहेत ते आपण देतो आहे आणि त्या प्रत्येकाचा मिळून एक चांगला इफेक्ट यावा याच्यासाठी प्रयत्न करत आहे जसं आपण एखादं इन्फेक्शन झालं बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं तर आपण अँटीबायोटिक्स देतो तसं व्हायरल इन्फेक्शन ज्या वेळेस होतं त्यावेळेस अँटी व्हायरल द्यायला पाहिजे पण व्हायरसेस हे मुळातच खूप रेजिस्टंट असतात कुठल्या पण औषधांना कारण ते सारखे सारखे त्यांचं रूप बदलत असतात त्यामुळे जे सध्याचे अँटी व्हायरल्स आहेत जसं की तुम्ही नाव वाच ऐकत असाल रेमडेसिवीर आहे फॅबी पिरावीर किंवा फॅबी फ्लू आहे हे सगळे ब्रॉड स्पेक्ट्रम अँटी व्हायरल आहेत ते कुठल्याशे असे पर्टिक्युलर कोरोनासाठी तयार केलेले नाही आहेत काही लोकांना इफेक्ट येतोय काही लोकांना खूप चांगला येतोय काही लोकांना बिलकुल येत नाही आहे तर हे आपण प्रयत्न करत आहोत करत आहोत हे औषध देण्याचा आणि लोकांना ठीक करण्याचा ओके या सगळ्यामध्ये आता मग आम्ही सगळे जे घरी आहोत आणि आम्हाला ज्यांना कोणालाही काही त्रास झाला नाही तर प्रिव्हेंशन नेहमीच आपण म्हणतो की बेटर देन, देन क्युअर तर फुफ्फुसांची छान काळजी घेण्यासाठी किंवा त्यांचं एक छान बळकटी त्यांना येण्यासाठी काय आम्ही केलं पाहिजे काय डाएट आहे किंवा काही व्यायाम प्रकार असे तुम्ही सजेस्ट कराल का बॅलन्स डायट घेतलं पाहिजे कुठल्याही गोष्टीचा अतिरेक नको अतिरेक करून खूप भरपूर काढे पिऊ नका अतिरेक करून भरपूर लिंबाचं सेवन करू नका योग्य प्रमाणात घ्या कोणाचा तरी सल्ला घ्या क जीवनसत्व असलेल्या गोष्टी खाल्ल्याने की जास्ती आहारात घेतल्याने आपली प्रतिकारशक्ती वाढते हे नोंद आहे त्यामुळे लिंब म्हणा मोसंबी म्हणा असे जे असे जे फळं आहेत त्यांचं सेवन वाढवा हिरव्या mm. भा पालेभाज्यांचं mm. सेवन वाढवा mm. काढे पाणी भरपूर प्या पाणी mm. हे खूप गरजेचं असतं पाणी भरपूर प्या आणि एक्सरसाइज म्हणाल तर mm. फुफ्फुसाचे व्यायाम म्हणजे स्व श्वसनाचे व्यायाम प्राणायाम करणं नक्कीच उपयोगी पडेल जे लोक सिगरेट स्मोकिंग करत आहेत mm. त्यांनी ही ऑपॉर्च्युनिटी म्हणून घ्या आणि सिगरेट सोडा धूम्रपान करणे सोडा त्यामुळे तुमचे फुफ्फुस जे झालं आहे डॅमेज ते सोडून द्या फर्दर डॅमेज होणार नाही तुमची ससेप्टेबिलिटी कोरोनासाठी वाढणार नाही आणि बाकीचे जे काळजी आपण सगळ्यांना सांगतो ती सगळ्यांनी काळजी घ्या आणि डोंट्स बद्दल प्रकर्षाने मला एक प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की अनेक गोष्टी हे करा हे करा हे करा हे करा असा रोज कोणी ना कोणीतरी काहीतरी सल्ला देत असतो आणि काही जणांना अशी एक सवय असते की ते सगळं करून बघायचं असतं तर हे कितपत हे कधी कधी घातक ठरू शकतं काही रिपोर्ट्स येत आहेत ज्याच्यामध्ये काढ्याचा काढ्यामध्ये आपण जे टाकतो अतिशय तिखट आणि स्पायसी मसालेदार गोष्टी असतात त्याच्यामुळे पोट बिघडणे काही लोकांना काही असे काही ठिकाणहून रिपोर्ट आले की त्याच्यामुळे लिव्हरला पण काही डॅमेज झालेला आहे तर कुठल्याही गोष्टीचं माझं तेच म्हणणं आहे की अतिरेक नको कधीतरी घ्या थोडंफार घ्या बॅलन्स करा सगळ्या गोष्टींचा आणि त्याप्रमाणे तुमचं डाएट ठेवा ओके खूप सविस्तर आपण ही चर्चा केली आता की फुफ्फुसांवर कोरोनाचा कशा पद्धतीने परिणाम होऊ शकतो आणि त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे काय टाळलं पाहिजे अगदी थोडा वेळ आता आपल्याकडे चर्चा संपवताना सर तर एक गोष्ट वारा ज्याला आपण म्हणतो की चर्चा जेव्हा आपण संपवतो आहोत तेव्हा तुम्ही जाता जाता आपल्या सगळ्या प्रेक्षकांना थोडं सविस्तर काय सांगाल काय आपल्याला करायचंय आणि काय टाळायचंय टिप्स ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीने सर्वप्रथम मी हे सांगू इच्छितो की सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे पण काळजी केली नाही पाहिजे जा। घाबरून जाऊ नका ऐंशी ते एक्क्याऐंशी टक्के लोक अतिशय सौम्य आजार ज्यांना होतोय ते आपोआप ठीक होत आहेत सपोर्टिव्ह मॅनेजमेंटनी थोडंफार हे केलं आणि ते ठीक होत आहेत उरलेले जे एकोणीस टक्के लोक आहेत वीस टक्के लोक आहेत यांना डॉक्टरांच्या सल्ल्यांनी औषधं दिल्यानंतर त्यांच्यातले पण पंधरा सोळा टक्के लोक ठीक होत आहेत आपला जो डेथ रेट आपण बघू तो जो अराऊंड तीन टक्क्यांपर्यंत आहे म्हणजे शंभरातल्या तीन लोकांनाच खूप डिसीज होऊन त्यांचा मृत्यू वगैरे होतोय मान्य आहे तो पण आपल्याला नको आहे तीन टक्के पण खूप आहे प्रत्येक जीवन आपल्यासाठी महत्वाचं आहे पण सत्त्याण्णव टक्के लोक बरे होत आहेत ही गोष्ट महत्वाची आहे तर काळजी करून घाबरून जाऊन या गोष्टी करू नये व्यवस्थित काळजी घ्या मास्क वापरा सॅनिटायझर वापरा सहा फुटांचा अंतर ठेवा आणि पब्लिक प्लेसेस मध्ये जाणं शक्यतो जोपर्यंत टाळता येईल तोपर्यंत टाळा करेक्ट करेक्ट मला वाटतं आता सणासुदीचे दिवस जवळ येत आहेत तस आपण थोडं घराबाहेर पडायला लागलो आहोत तर आपण थोडासा विचार केला पाहिजे की खरंच माझं आता घराबाहेर जाणं गरजेचं आहे का आणि मी मी एकटी बाहेर पडते पण असा विचार करणारे अनेक आहेत अनेक आहेत आणि मग त्याने गर्दी होऊ शकते गर्दी होऊ शकते आणि लक्षणे दिसले लवकरात लवकर तपास करून घ्या जेणेकरून ते तुमच्यासाठी पण चांगलं आहे आणि तुमच्या आजूबाजूच्या लोकांसाठी पण चांगलं आहे एकदम मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी जर आपण सांभाळल्या तर सरांनी जसं सांगितलं तसं की आपण काळजी घ्यायची आहे घाबरायचं नाहीये हे सगळं सांभाळूया सुरक्षित राहूया स्वतःची काळजी घेऊया जवळच्या सुद्धा काळजी घेऊया सर इथे आलात आणि छान माहिती दिली थँक्यू सो मच मनापासून तुमचे आभार मानते आणि डॉक्टर अमित भट यांनी सुद्धा आपल्याला खूप छान माहिती दिली तर त्यांचे सुद्धा आभार आणि तुमचे सुद्धा आभार आरोग्य संपदामध्ये अशाच वेगवेगळ्या विषयांवर आपण बोलत राहणार आहोत आज मात्र इथेच थांबतोय नमस्कार 哈哈哈哈哈哈。